मंदार संघात माझ्या लोकप्रियतेला पाहून मला जरी कुत्रा चिन्ह दिलं तरी मी निवडणुकीत जिंकेल, असं विधान कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी गोंदियात एका कार्यक्रमादरम्यान केलं होतं. या संदर्भात वनमंत्री तसेच गोंदियाचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना विचारणा केली असता एखाद्या व्यक्तीला एखाद्याचं उदाहरण द्यायचं असेल तेव्हा असे विधान अब्दुल सत्तारांनी केलं असेल असं सांगत मुनगंटीवार यांनी सत्तारांची पाठराखण केली आहे. मी ज्या मतदारसंघातून निवडून येतो त्या मतदारसंघात 320,000 हिंदू मतदार आहेत तर 58,000 मुस्लिम वोटर आहेत. तरी मी 30,000 ते 35,000 मतांनी मागच्या 25 वर्षांपासून जिंकून येतोय. निवडून येणाऱ्या माणसाला कुत्रा निवडणूक चिन्ह दिलं तरी तो निवडून येतो, कारण जगात कुत्र्यापेक्षा कुठला इन्मानदार प्राणी नाही आहे, असं म्हणत विरोधात उभ्या असणाऱ्या पक्षाच्या लोकांना अब्दुल सत्तारांनी टोळा लगावलाय. तर यावर वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सहयोगी मंत्र्यांची पाठराखण करण्यासाठी यावर सारवासारव करीत कधीकधी एखादं उदाहरण देताना अशी उदाहरणं ते देतात याचा अर्थ काय, याचा कथितार्थ एवढाच की मी जनतेची कामे करतो, माझ्या सिम्बॉलवर मी निवडून येत नाही तर मी कामावर निवडून येतो, असा त्यांचा आशय असावा. या संदर्भात तुम्हाला विस्तृत माहिती हवी असेल तर मी काही मनकवडा नाही आहे, याबद्दल तुम्हाला अब्दुल सत्तारांशी संपर्क करावा लागेल. मला जर कोणाच्या मनात काय आहे हे भाव समजायला लागले असते तर मला एक नवीन विभाग उघडून कोणाच्या मनात काय आहे ते सांगता आलं असतं, असं मुनगंटीवार म्हणालेत. मेरा राजकारण जिस चुनाव क्षेत्र से है वहां 320,000 हिंदू भाइयों का वोट है, 58,000 मुस्लिम है, 3,70,000 का चुनाव क्षेत्र है. 30 साल से मैं कभी 25,000 30,000 40,000 कभी 20,000 इतने वोटों से आसानी से जीत जाता हूं. निशानी तो कुछ नहीं है. मैं हमारे चीफ मिनिस्टर साहब की सिल्लोर की एक विराट सभा में बताया कि निशानी उसको होती है जो कमजोर कमकुवत व्यक्त होता है. आदमी अपने बलबूते पे जो चुनाव लड़ता है उसको कोई चुनावी निशान की जरूरत नहीं. मुझे अगर कुत्ता भी निशानी दिए तो उसके ऊपर भी मैं चुन के आ सकता हूं कि दुनिया का सबसे वफादार अगर कोई प्राणी होगा तो वो कुत्ता है. मैं सभा में बताया था लाखों की, ऐसा कुछ नहीं कि कभी बात छुपा के करता हूं, जो मुझे दिखता है मैं वो बोल. नहीं, ऐसा है कि कभी कभी एखाद्या व्यक्ति का उदाहरण देता अच्छी उदाहरण ती देतात, याचा अर्थ काय, याचा मतितार्थ एवढाच आहे की मी जनतेची कामं करतो, माझ्या सिम्बॉलवर मी निवडून येत नाही तर मी कामावर निवडून येतो, असा त्याचा आशय असावा. आता या संदर्भात विस्तृतच तुम्हाला माहिती हवी असेल तर मी काय मनकवडा नाही, याबद्दल तुम्हाला अब्दुल सत्तारांशी संपर्क करावा लागेल. माझ्या जर कोणाच्या मनात काय हा भाव समजला असता तर मग माझा एक नवीन विभाग उघडून कोणाच्या मनात काय ते सांगता आलं. न्यूज रिपोर्टर चेतन समरीत, आज 24 तास, गोंदिया. नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज 24 तास सबस्क्राइब करा, त्याचबरोबर बेल आयकॉन वर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स. तसेच आज 24 तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा लाईक करून, कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा.